हाय सगळ्यांना, सकाळचा व्हिडिओ बघितला का तुम्ही? तुमच्याकडे ऊन आहे का? आमच्याकडे खूप ऊन आहे. तुम्ही म्हणसान कुठं काय चाललंय रेश्माताई तुमचं? काय नाही, आठवड्यात आमच्याकडे 2 दिवस पाळी असते, भिजवायचं काम चाललं. इरीवर आली आणि हो का इथं खोकया दिसलं का? आता ती मोटर चालू करणार आहे आणि ती वर पाणी न्यायचं आहे मला. तर म्हटलं चला एक असाच व्हिडिओ काढून टाकावं. मोटर चालू होती का नाही काय माहीत नाही, तर बघ ती मोटर चालू होती का काय. त्याला माहिती आहे का मोटरच काय चालू आहे नाही काय झाले काय माहिती. आता बापू नाही तर घरी बघू. आता बापू आल्यावर मोटर चालू करते. तर इथं बसून पण काय उपयोग नाही. आकडे तर बसलेलं आहेत पण मोटर का चाला नाही काय माहिती. बघावं लागेल काय झाले ती. आणि मला काय एवढं जमत नाही, लाईटीला मी लई जास्त कोण अपघात नाही. चालू झाली तर ठीक आहे, नाही झाली तर राहिलं. असं असतं घरी कोण माणसं नसल्यानंतर एकटं जाणार घर असल्यावर भीती वाटते ना. उन्हाकाराचं झालं का म्हणजे पैसे गुडूप तिकडं. म्हणून म्हटलं चला नको आता बापू आलं का नाही मग चालू करते. थोडंसं ही काढवा पण ते भिजवावं लागते, काय करायचं जळून जाईन ना. आणि कसं आठवड्यातून आम्हाला 2 दिवस पाळी असते, मग परत ना 4 दिवस असते तशी, पण 2 दिवस इरबच्या लाईटीची असते आणि 2 दिवस अशी संध्याकाळची लाईट असते ना आम्हाला. मग संध्याकाळचं काय भिजवत नाही. संध्याकाळचं पाणी तसं 2 दिवस चिरी साचवायचं आणि इरबच्या लाईटीला भिजवायचं. पण असं ऊन लागतंय की मापच नाही. बघू आता बापू कवा येतात त्याच्या ह्याच्यावरती आणि मग करते मोटर चालू. खूप ऊन आहे, उशीर पण खूप झाला आहे. जेवणही झालं, सगळं झालं व्यवस्थित. आणि आता झोप आहे कुठला पण मात्राव्या. आता मात्रायचा एक स्पेशल व्हिडिओ काढून टाकते. हा व्हिडिओ कसा वाटला सांगा.